नमस्कार मित्रांनो, मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान योजना सुरू झालेली आहे. यासाठी तुम्ही मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मागेल त्याला विहीर मिळणार आहे, यामधून 4 लाख रुपये अनुदान हे मिळणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. मित्रांनो, मनरेगा अंतर्गत आपल्याला विहिरीसाठी जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर सर्वात प्रथम मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला महा ईजीएस असं नाव सर्च करायचं आहे. महा ईजीएस असं नाव सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलं ॲप येईल, तर ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. महा ईजीएस हॉर्टिकल्चर व्हील ॲप, तर हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणी ओपन करायचं आहे. ते ओपन केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर काही असा इंटरफेस येईल. या ठिकाणी बघा, दोन पर्याय आलेले आहे, लाभार्थी लॉग इन आणि विभागाचे लॉग इन. तर या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पहिला ऑप्शन निवडायचा आहे लाभार्थी लॉग इन. तर तो ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर 3 ऑप्शन येतील, बागायती लागवड अर्ज, विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती. तर या ठिकाणी आपल्याला विहीर अर्ज या हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, आपल्याला माहिती भरण्याचा ऑप्शन आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपली बेसिक डिटेल टाकायची आहे. तर मित्रांनो, ज्याच्या नावाने आपण विहिरीसाठी अर्ज करत आहोत तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात प्रथम अर्जदाराचे नाव, तर या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचे आहे. 2 नंबरला बघा मोबाईल नंबर, तर या ठिकाणी संपूर्ण मोबाईल नंबर टाकायचा आहे. 3 नंबरला जिल्हा निवडायचा आहे आणि 4 नंबरला तालुका निवडायचा आहे आणि 5 नंबरला ग्रामपंचायत निवडायची आहे आणि 6 नंबरला या ठिकाणी गावाचे नाव टाकायचे आहे. इथं आपल्याला हाताने टाईप करून टाकायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला या ठिकाणी ज्या गावामध्ये विहीर आपण अनुदान घेणार आहोत तर त्याच गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. ज्या गावात आपली जमीन आहे त्याच गावाचं नाव टाकायचं आहे आणि ग्रामपंचायत सुद्धा आपल्याला 30 निवडायची आहे मित्रांनो. आणि 7 नंबरचा ऑप्शन अतिशय महत्त्वाचा आहे, तर या ठिकाणी बघा मनरेगा जॉब कार्ड क्रमांक. तर या ठिकाणी आपल्याला आपला जो जॉब कार्ड क्रमांक आहे, जो एम एच ने सुरू होतो, तर तोच नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही आहे तर ते या ठिकाणी अर्ज करू शकत नाही. तर त्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपलं जॉब कार्ड हे पहिलं काढायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथं अर्ज करायचा आहे. पण ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे मित्रांनो, नंबर टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, खाली बघा 8 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, मनरेगा जॉब कार्ड येथे अपलोड करा. तर या ठिकाणी आपल्याला आपलं जे जॉब कार्ड आहे तर ते त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. जर आपल्याकडं जॉब कार्ड आपण काढलेला आहे पण आपल्याला जर सापडत नसेल किंवा आपल्याकडून हरवलेलं असेल तर मित्रांनो, आपलं यादीमध्ये नाव असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपलं जॉब कार्ड हे डाउनलोड करू शकतात. जर आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे जर माहीत नसेल मित्रांनो, तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर आपण तो व्हिडिओ पाहून सुद्धा आपण आपलं जॉब कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते करू शकता मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपलं या ठिकाणी आपलं जॉब कार्ड हे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, लाभार्थीची वर्गवारी. तर या ठिकाणी आपण कोणत्या जातीमध्ये मोडतो मित्रांनो, तर ते टाकायचं आहे. आपण एससी आहात, एसटी आहात, कोणती कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही पर्याय देण्यात आलेले आहे मित्रांनो. आपण यामध्ये कोणत्या पर्यायमध्ये निवडतो तर ते पर्याय आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी 10 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, तर एकूण जमीन 8 प्रमाणे हेक्टर 2 हेक्टरपर्यंत. तर मित्रांनो, या ठिकाणी 8 प्रमाणे आपल्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन नको. हे आपल्या नावावर जर 5 एकरच्या आत जमीन असेल तर आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो. आणि त्याच्यानंतर 11 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, विहिरीचा भूमापन क्रमांक. तर या ठिकाणी बघा, आपल्या उतारेवरती आपल्या जुनी जर विहिरीची नोंद असेल तर त्यावरती भूमापन क्रमांक असतो, तर तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर 12 नंबरचा ऑप्शन आहे बघा, धारण क्षेत्र एंट्री 10 पेक्षा कमी किंवा समान असावे. तर या ठिकाणी आपली जेवढी जमीन आहे तर ती जमीन आपल्याला या ठिकाणी तिचा उल्लेख करायचा आहे, म्हणजे ते क्षेत्र आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा, 13 नंबरचा ऑप्शन, 7, 12 आणि 8 येथे अपलोड करा. तर या ठिकाणी आपल्याला आपला 7, 12 जो असेल तर तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे मित्र. 14 नंबरचा ऑप्शन व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर. तर या ठिकाणी आपल्याला जे मजूर असतील तर त्यांचा जॉब कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तर जो नंबर असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे. जर आपल्याला माहीत नसेल तर आपण या ठिकाणी नाही सिलेक्ट करून द्यायचं आहे आणि आपल्याला
पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. पुढे जा या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP टाकल्यानंतर मित्रांनो आपला अर्ज सबमिट होईल आणि त्याच्यानंतर आपण आपल्या अर्जाची स्थिती सुद्धा चेक करू शकता. तर या ठिकाणी बघा आपल्याला इथं 3 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे अर्जाची स्थिती. तर या ठिकाणी यायचं आहे. इथं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाते प्रवेश. तर या ठिकाणी बघा आपल्याला आपण जो नंबर यामध्ये टाकलेला आहे मित्रांनो तर अर्जामध्ये भरलेला आहे तर तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवायचा आहे. या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलवरती OTP पाठवल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे तर ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर मित्रांनो आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.